म्हटलं जातं विद्येचं माहेर घर म्हणून. आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास एक आपल्याला खुणावतो. त्याचबरोबर अजून एक सुंदर ठिकाण आहे ते म्हणजे कात्रज परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिर. तर आज आपण तेथे जाणार आहोत आणि येथील परिसरातील जे लॉन आहे आणि मंदिर आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला नक्की आवडेल हे श्री स्वामी नारायण मंदिर. आणि तुम्ही जर इथे याच्या आधी येऊन गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. तर जाऊया आता आपण आतमध्ये आणि स्वामीनारायण मंदिराचा आपण छान आनंद घेऊया इथील परिसराचा. मुंबई बंगलोर हायवेवर कात्रज पासूनच जवळ असलेले आणि आंबेगावमध्ये स्थित असलेले श्री स्वामीनारायण मंदिर सर्व भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराची वेळ सकाळी 7 ते 12 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत अशी आहे. या मंदिराचे बांधकाम 2017 झाले. अवघ्या 24 महिन्यांच्या कालावधीत हे मंदिर संपूर्ण बांधून तयार झाले. मंदिराकडे जातानाच उजव्या हाताला फूड मॉल आहे, येथे तुम्हाला शाकाहारी जेवण भेटते. तर डाव्या साईडला येथे जो एरिया आहे तेथे प्लेग्राउंड केलेले आहे. तर संध्याकाळच्या वेळेला तिथे ट्रॅम्पोलिन वगैरे ठेवलं जातं आणि तिथे मुलांना ॲक्टिव्हिटीज करायला आणि खेळायला तेथे एरिया तयार केलेला आहे. संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये कोरलेले आहे. यात संगमरवरी आणि लाल दगडाचा वापर केलेला आहे. मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आणि रेखीव आहे त्याहूनही ते आतील गाभारा त्याचा सुंदर आहे. मंदिराच्या आतमध्ये ही खूप रेखीव असे डिझाईन केलेले आहे. मंदिराच्या आतील सौंदर्य आपले डोळे सुखावतात आणि तेथील शांतता मनाला प्रसन्न करते. मंदिरामध्ये शांतता आणि शिस्त राखण्याचा सर्वच प्रयत्न करतात. मंदिरामध्ये कॅमेरा नेण्यास आणि फोटो व्हिडिओ काढण्यास सक्तीची मनाई आहे. मंदिराच्या बाहेरच्या साईडलाही भिंतींवरती खूप रेखीव काम केलेले आहे. यात आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला भेटतात. तर प्रत्येक डिझाईनचा बारकाईने त्याच्यावरती काम केलेलं दिसते आणि खूप सुंदर आकर्षित अशा या डिझाईन्स आहेत. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच खूप साऱ्या मूर्ती पाहायला आपल्याला मिळतात आणि त्या मूर्तींच्या खाली त्यांचे नावही दिलेली आहेत. तर ही मूर्ती कोणाची आहे ते आपल्याला तिथे वाचल्यावरती लक्षात येतं. मंदिराचे कडेने असणारा डोंगर आणि त्यावरील हिरवळ मंदिराच्या सौंदर्यात 4 चांद लावते. साईडने असणारे लॉन ही खूप सुंदर आहे आणि येथे भाविकांना बसण्यासाठीच जागोजागी सुविधा केलेली आहे. तर येथे येऊन लोक बसतात आरामात आणि येथील शांततेचा आणि हिरवळीचा आनंद घेतात. दिवसा हे मंदिर जेवढं सुंदर आहे त्याहूनही कित्येक पटीने ते रात्री सुंदर असतं जेव्हा येथे लाईट्स लागतात. येथील लाईट्स पाहण्यासारख्या असतात आणि लागलेल्या लाईट्स आपले डोळे दिपावल्याशिवाय राहत नाहीत. तर तुम्ही जेव्हा केव्हा पुण्यामध्ये याल तेव्हा श्री स्वामीनारायण या मंदिराला नक्की भेट द्या. पण येथे येताना ड्रेस कोड आहे, म्हणजे तुम्ही येथे येताना शॉर्ट कपडे घालून येऊ शकत नाही. संध्याकाळच्या वेळेला या मंदिराच्या आवारात खूप सारी गर्दी असते.
जर तुम्हाला निवांत दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेला येथे येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता. सकाळच्या वेळेला गर्दी कमी असते. काय मग मित्रांनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? मंदिर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर काय करायचंय, आपल्या चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट्स करायच्यात, आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायचंय, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.